नमस्कार मुलांनो कसे आहेत सर्वजण घरीच आहात ना घरी राहा आणि सुरक्षित राहा तर घर बसल्या आज आपण इंग्रजी व्याकरणाचा भाग शिकणार आहोत तर त्यामध्ये आपण धीस दॅट धीज आणि दोज यांचा वापर कसा करायचा यासंबंधी माहिती घेऊयात तर हा आपण पाहिला आहे इथे काय आहे हा काय आहे पेन म्हणजे हे आपण कसं म्हणतो धीस इज अ पेन आता हा पेन मी लांब ठेवला तर आपण काय म्हणणार आहे त्याला बरोबर दॅट इज अ पेन दॅट इज अ पेन आता हे माझ्या हातात काय आहे बरोबर धिस इज अ कोम आता हा कंगवा मी लांब ठेवला तर मी काय म्हणणार आहे दॅट इज अ कोम म्हणजे आपण जवळच्या वस्तू दाखवायला काय म्हणतो दिस पण ती वस्तू काय पाहिजे एक पाहिजे आणि लांबची वस्तू दाखवायला आपण काय म्हणतो दॅट बरोबर आता माझ्याकडे काय आहे सांगा बरं हे काय आहे बरो बर. लीफ बरोबर मग आपण काय लिहिणार धीस इज अ लीफ आता हे पान मी तिकडं ठेवलं तिकडं पान दिसतंय तुम्हाला तर तुम्ही काय म्हणणार दॅट इज अ लीफ लहायचं कसं मग दॅट इज अ ली बरोबर आता माझ्याकडे काय आहे पहा बरोबर धिस इज अ फ्लार धिस इज अ फ्लार आता हे फुल मी तिकडे ठेवलं तर तुम्ही काय म्हणणार दॅट इज अ फ्लार आता हे आपण दोन्ही काय बघितले रे धिस आणि दॅट म्हणजे धीस ह्या जवळच्या वस्तू दाखवण्यासाठी वापरलं जातं आणि दॅट हे लांबच्या वस्तू दाखवण्यासाठी वापरलं जातं म्हणजेच पण ह्या वस्तू कशा पाहिजेत एक एक आहेत म्हणून आपण त्याला काय म्हणतो एक वचन सिंग्युलर वस्तू आहेत या आता यांचंच अनेक वचन ते कसं दाखवायचं आता पा मगाशी आपण बघितलं धीस इज अ पेन आता माझ्याकडे किती पेन आहेत बरोबर किती चार। आहे चार बर मग मी काय म्हणणार माझ्याकडे ह्या पेन आहेत बरोबर ह्या पेन तर आपण ते लिहिताना कसं लिहितो धीज आर पेन्स बरोबर सिंगल असेल तर धीस इज अ पेन आणि जास्त असतील तर काय म्हणतो धीज आर पेन्स करेक्ट आता याच पेन जर लांब ठेवल्या मी तर आपण काय म्हणतो रे त्या पेन आहेत बरोबर मग ते लिहायचं कसं दोज आर पेन्स लक्षात आलं तुमच्या एकवचनी जवळची वस्तू दाखवायला काय वापरायचं आहे धीस आणि लांबची वस्तू एकवचनी असेल तर काय करायचं आहे दॅट जवळ अनेक वस्तू असतील तर त्या दाखवण्यासाठी वापरायचं आहे धीस आणि लांब पण अनेक वस्तू असतील तर त्यासाठी काय वापरायचं आहे दोज बरोबर मग आता माझ्याकडे दोन कंगवे आहेत पण तिकडे लांब ठेवलेत तर मी काय म्हणणार दोज आर कोम्स हे पाहिजे लिहायचं कसं आहे ते दोज आर कोम्स आता ही पान आहेत माझ्याकडे ही पाने आहे पण ही जवळ आहे त्यामुळं आपण काय म्हणतो दिज आर लीव आणि हीच पाने जर आपण लांब असतील तर काय म्हणतो रे दॅट आर लीव सॉरी दोज आर लीव अशाच पद्धतीनं फूल आहे एक फूल असेल जवळ तर काय म्हणणार दिस इज अ फ्लार ही फुलं आहेत असं म्हणायचं असेल तर काय म्हणणार आहे तुम्ही दीज आर फ्लर्स एकच फूल आहे पण ते लांब आहे तर काय म्हणणार दॅट इज अ फ्लार आणि खूप फुलं आहेत पण ती लांब दिसत आहेत तर काय म्हणणार दोज आर फ्लर्स लक्षात आलं तर या पद्धतीनं आपण आज धीस दॅट आणि धीसचं अनेक वचन दीज आणि दॅटचं अनेक वचन दोज हा भाग शिकलेलो आहोत किंवा याचा आपण अभ्यास केलेला आहे तर या पद्धतीची तुम्ही अजून चार पाच वाक्य बनवू शकता यू